नमस्कार, गावाकडच्या विशेष भागामध्ये मी सुप्रिया तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज माझी आई तुम्हाला पारंपरिक पद्धतीची एक रेसिपी दाखवणार आहे। चला तर माझ्या आईला लगेच भेटूया। मला खपली गव्हाची खीर पारंपरिक पद्धतीने दाखवत आहे। 1 किलो गहू घेतलेले आहेत, ते मी 5 तास भिजत घातलेले आहेत। 5 लिटर पाणी आहे ना, त्यामध्ये मी हे गहू टाकून देते, शिजायला टाकते। ते ढवळून घेते, म्हणजे थोड्या थोड्या वेळाने 1 तास 1/2 तासाने वगैरे हलवलं तरी चालेल, तर त्यामध्ये खाली लागणार नाही। ते त्यानंतर ते मी 1/2 तासासाठी झाकून ठेवते। मी थोडा थोडा असला तरी चालेल, जास्त पण एकदा पाण्याला उकळी आली असेल तर त्याला काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित शिजून जाते। ते त्यासाठी 1 किलो गूळ हा छान चेचून घेतलेला आहे। त्यानंतर हे वेलची पूड, जायफळ याची पूड करून घेतली आहे। 10 ते 12 काजू बदाम बारीक पीसेस मी हातानेच करून घेतलेले आहेत। आणि हे घेतलेलं आहे बेदाणे, 1/2 वाटी बेदाणे, आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे, आणि हे तूप पण थोडंसं घेणार आहे। चला तर बघूयात। 1 तास लागला ही खीर शिजण्यासाठी। खीर चांगली चांगली आहे। त्यामध्ये आता मी हा 1 किलो गव्हाप्रमाणे 1 किलो गूळ घालत आहे। त्यामध्ये 1 किलो गूळ घातलेला आहे। हे बघू शकता, थोडस पाणी असतानाच आपण त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे, आणि मग त्याच्यामध्ये गूळ वितळू पर्यंत आपण चुलीवरतीच हे भांडं ठेवून घ्यायचं आहे। बघू शकता त्यातला जो गूळ आहे तो छान वितळल्यानंतर आपण जे घेतलेले बेदाणे आहेत ते सगळे घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर काजू आणि बदामाचे जे काप केलेले आहेत तेही सगळे घालून घेते। बघू शकता हे सगळं घातलेलं आहे। आणि आता जी आपण वेलची पूड आणि जायफळाची पूड होती तीही घालून घ्यायची आहे। आणि किंचित थोडंसं गोड पदार्थामध्ये थोडं मीठ टाकलं ना एकदम छान टेस्ट येते, त्यामुळे किंचित मीठ टाकायचं, जास्त नाही आहे टाकायचं। आणि आता हे छान थोडंसं पाणी राहिलेलं आहे ते आपण आटवून घेणार आहे। आणि त्याच्यामध्ये गुळाचं पाणी आटल्यानंतर आपण थोडंसं ओल्या खोबऱ्याचं खीर घालणार आहे। त्याने ना खिरीला एकदम छान टेस्ट येते आहे। बघू शकता एकदम छान टेक्स्चर होतं एकदम। परत आपण ज्यावेळी गूळ घातलेला असतो त्यानंतर एक कमीत कमी 1/2 तास तो गूळ आटण्यासाठी वेळ लागतो। आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी आपण छान 4 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। आणि मस्त अशी आपली घट्टसर खीर ही तयार आहे। कशी वाटली ही गावाकडची रेसिपी? जर आवडली असेल तर खाली लाईक बटन दिलं त्याला लाईक करू शकता। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। वाव मस्त, तुम्हीही आज नक्की ही ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली आहे ती खीर। चला अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत। तोपर्यंत तुम्ही हेल्दी खा, हेल्दी राहा। धन्यवाद।